नमस्कार मित्रांनो, निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज 10 जून आहे आणि आठवड्यातील पहिला दिवस आहे, सोमवार आहे. आपण आजचं मार्केट काय आहे ते बघणार आहोत, पण त्याआधी 7 जूनला फ्रायडेला आपण जी काही लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही ते आपण पाहूया आणि मग आजचं मार्केट पाहूया. ठीक आहे, तर आपण बघूया. आपण 7 जूनला जी लेवल दिली होती शुक्रवारी, ती लेवल होती आपली 22,910. 22,910 पासून मार्केट वरती जाईल असं आपण सांगितलं होतं आणि बरोबर 22,910 पण जी लेवल दिली होती तिथूनच मार्केटनं ब्रेकआउट दिला आहे आणि वरती 410 पॉईंटची रॅली दिलेली आहे. आणि ही रॅली लहान आहे, 410 पॉईंट म्हणजे कमी नाही आहे अमाऊंट. खूप मोठं प्रॉफिट घेतलेला आहे प्रत्येकाने, आपल्या स्टुडंटनी अतिशय चांगली इन्कम केलेला आहे या दिवशी फ्रायडेला. आणि आशा करूया की आपण जे आपण यूट्यूबचे व्हिडिओ बघता त्यांनीसुद्धा चांगलं प्रॉफिट कमवलं असेल आणि आपण कमेंट करून जरूर सांगावं की किती प्रॉफिट आपण कमवलेलं आहे. दररोज आपले लेवल वर्क होत आहेत, दररोज आपण पाहताय आपल्या लेवल अतिशय चांगल्या चालतात आणि या लेवल कशा काढल्या जातात हे आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं. आता आपण बँक निफ्टीची लेवल बघूया की काय लेवल दिली होती. आपण 49,683 ही लेवल दिली होती आपण फ्रायडेसाठी आणि या लेवलपासून सुद्धा ब्रेकआउट होऊन मार्केटवरती गेलेलं आहे. दोन्हीच्या दोन्ही लेवल आपल्या वर्क झालेल्या आहेत अतिशय चांगलं. बरोबर इथूनच मार्केटवरती जाते. बघा, 1-3 वेळा तुम्हाला चान्स मिळालेला आहे. अगदी 50-50, 100-100 पॉईंट जरी बुक केला असता तरीसुद्धा 2-3 वेळा प्रॉफिट आपल्याला मिळालं असतं आपल्या लेवलवर बँक निफ्टीमध्ये. म्हणजे आपल्या लेवल अतिशय चांगल्या वर्क होतात आणि लेवलवर काम करायचं कसं हे तुम्हाला आपल्या कोर्समध्ये शिकवलं जातं. आता आज 10 जून आहे, सोमवार आहे, आठवड्यातील पहिला दिवस आहे आणि बँकेक्सची एक्सपायरी आहे. तर आजचं मार्केट कसं असेल ते आपण बघूया. पहिल्यांदा निफ्टी पाहूया. आपण निफ्टीची पहिली लेवल घ्यायची आहे. मी ही लेवल काढून टाकतो. पहिल्यांदा निफ्टीची पहिली लेवल घ्यायची आहे. जो आजचा हाय जो आहे, मार्केट 23,270 बंद झालं आहे आणि 23,300 ही लेवल घ्यायची आहे. 23,300 ही लेवल घ्यायची आहे उद्यासाठी, म्हणजे सॉरी आजच्यासाठी 23,300. आता 23,300 ही लेवल घ्यायची आहे आणि इथून मार्केट वरती जाऊ शकतं, परत रॅली होऊ शकते आणि किंवा इथून सुद्धा डाऊन मार्केट होऊ शकतं. 23,200 ही लेवल आहे, मार्क करून घ्यायची आपण 23,200. सॉरी 23,300 23,300 ही लेवल मार्क करून घ्यायची आणि त्यानंतर नेक्स्ट जी लेवल आहे ती 23,200. 23,200 ही नेक्स्ट लेवल आहे. ॲक्युरेट इथं थोडंसं मार्क होत नाही, थोडंसं प्रॉब्लेम येतो या चार्टवर, पण मी तुम्हाला फिगरसुद्धा सांगत असतो. 23,200 इथं आपण ड्रॉ करूया लाईन. 23,200 म्हणजे ह्या दोन लेवल आजच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 10 तारखेसाठी, आज 10 तारीख आहे आणि इथून मार्केट डाऊन होऊ शकतं किंवा इथूनच मार्केट वरतीसुद्धा जाऊ शकतं. आपण आपल्या लेवलपासून टार्गेट 90 पॉईंटचं घेऊ शकतं. 70-90 पॉईंट आपण टार्गेट इजी आपलं होऊ शकतं आपल्या लेवलपासून. कधीही बघताय तुम्ही तर तेवढं टार्गेट घ्यायचं आणि बँक निफ्टीमध्ये टार्गेट घेताना आपण 200 पॉईंट टार्गेट मिनिमम टार्गेट आपण घेतलं तरी चालतं. आता त्यानंतर नेक्स्ट लेवल जी आहे आपण बँक निफ्टीची लेवल बघूया. बँक निफ्टीसाठी जी लेवल आहे ती उद्यासाठी आजच्यासाठी जी लेवल आहे 49,940 जो आजचा हाय आहे, सॉरी फ्रायडेचा हाय आहे, तोच लेवल घ्यायचे 49,940 ही लेवल इम्पॉर्टंट आहे आजच्यासाठी.
49 947. आता इथून मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथूनच मार्केट डाऊन सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर दुसरी लेवल जी आहे ती 49 500 सपोर्ट आहे, तो ती लेवल मार्क करून घ्यायचा आहे. एकोणपन्नास पाचशे ही लेवल, नेक्स्ट लेवल जी आहे ती मार्क करून घ्यायची आहे. आणि इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ शकतं किंवा इथून डाऊन जाऊ शकतं. आणि अंक इथे 49 500 घेऊ आपण. तर ह्या दोन लेवल आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, 49 940 आणि 49 500 बँक निफ्टीसाठी आजच्यासाठी 10 जूनसाठी. दररोज या लेवल आपल्या मार्क होतात आणि या लेवल कशा काढल्या जातात हे आपल्या कोर्समध्ये आपल्याला शिकता येतं. आणि आता नेक्स्ट जी बॅच आहे आपली 24 जूनपासून आहे, अजून अवधी आहे कारण आताच रिसेंटलीच आपल्या बॅच दोन्हीच्या दोन्ही चालू झाल्या आहेत. दोन्ही बॅच एकदमच आपल्या चालू होतात आणि 24 जूनपासून नेक्स्ट बॅच आहे मॉर्निंग आणि इव्हनिंग. जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर आतापासून सुद्धा ॲडमिशन घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि कमेंट जरूर करा की आपण प्रॉफिट किती कमवलं आहे. धन्यवाद.